वाहन परीक्षकाने आता बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। भंडाऱ्याच्या साकोली बस स्थानकाच्या आगार प्रवेशद्वारासमोर ही घटना घडलेली आहे। आपण त्या संदर्भातला हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकतोय, ज्यामध्ये वाहन परीक्षकाने बस चालकाला ही बेदम मारहाण केली आणि त्यावेळची दृश्य त्यावेळीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमका हा काय प्रकार आहे? नक्कीच, भंडारा जिल्ह्याच्या साकोली बस स्थानक येथे आगार प्रवेशद्वारासमोरच एका वाहन परीक्षकाने चालक यांच्या छातावर बसून असली शिवेगाळ करीत बेदम मारहाण करीत असल्याच्या घटना घडली आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे। बस फेरी व्यवस्थित का लावित नाही म्हणून चालक विचारत असताना वाहन परीक्षकांनी बेदम मारहाण केली आहे। मारहाण करताना बस स्थानकातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि ते पाहत राहिले, मात्र कुठल्याही प्रकारच्या इथं कुठल्याही प्रकारची कोणी दखल घेतली नाही, त्यामुळे आता वाहन निरीक्षकावर काय कारवाई होते हे पाहण्यासारखे असेल। हो हो, नक्कीच अक्षय, काय नेमकी कारवाई पोलिसांकडून केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।